बऱ्याच दिवसानंतर पावसामध्ये भिजत दुष्काळी दौरा माझ्यासमवेत आपण सर्वांनी केलेला आहे. आपण सगळे सोबत होता त्याच्याबद्दल तुम्हाला मी धन्यवाद देतो. आणि मी काय बोलतोय किंवा मी काय बोललो त्यापेक्षा शेतकरी दादा आणि त्या आया बहिणी काय बोलल्या हे आपण आपल्या माध्यमातून दाखवलं असाल अशी अपेक्षा व्यक्त करतो. एकूणच महाराष्ट्र हा दुष्काळाच्या उंबरठ्यावरती आहे. आत्ता पाऊस लागला असला तरी हा किती बरसेल आणि तो बरसल्यानंतर पिण्याच्या पाण्याचा प्रश्न आहे तो सुटेल, गुरांच्या चाऱ्याचा प्रश्न सुटू शकेल, पण दुबार पेरणी केलेल्या शेतकऱ्याचं जे नुकसान झालेलं आहे, जी पिकं करपून गेलेली आहेत, त्या सुकून गेलेल्या कणसामध्ये काय दाणे भरले जाणार नाहीये. संतापजनक गोष्ट आहे की गेल्या वर्षी जी काय अतिवृष्टी झाली होती तिची सुद्धा नुकसान भरपाई उंबरठा आपल्या म्हणजे उंबरठ्यावरती दुष्काळ असताना मिळालेली नाही. आता या नुकसानीचे पंचनामे कधी होतील, यांची ही नुकसान भरपाई कधी मिळेल. एक रुपयामध्ये पीक विमा योजना जी काय या सरकारने थोतांड आणलेलं आहे ते पीक विम्याचे पंचनामे कधी होणार, विम्याचे पैसे कधी मिळणार, कर्ज जे डोक्यावरती चढलेलं आहे ते कसं फिटणार. आपण पाहतात की दरवेळेला काही ना काहीतरी होतं आणि आसमानी नाही तर सरकारची सुलतानी शेतकऱ्यावरती कोसळली. मधल्या काळामध्ये कांदा शेतकऱ्याला रडवला, आता हे एकतर बोगस बियाण्यांचा फटका पडलेला आहे, त्याच्यामध्ये पीक हाताशी येईल असं वाटत असताना वरुणराजांनी पाठ फिरवली. आता जरी तो बरसत असला तरी हे जे काही नुकसान झालेले आहे ते नुकसान हे सरकारने तत्काळ दिलंच पाहिजे. काल मी असं ऐकलं की विमा कंपन्यांना त्यांनी सांगले की 25% अग्रिम म्हणजे एक तात्पुरती किंवा सुरुवातीची रक्कम देता येते का, हे 25% कुठून काढले तुम्ही? 100% जिथे झालेलं नुकसान दिसतं आहे ते झाले त्याच्यात पंचनामे तुम्ही कधी करणार? आणि आता तर पाऊस समजा हा लागला तर सरकार म्हणणार की आता दुष्काळ कुठे, पाणीच पाणी चौकडे. अशा या सगळ्या विचित्र परिस्थितीमध्ये सरकार आपल्या दारी आणि दुष्काळ पुरावरी अशी परिस्थिती आहे. सरकार नुसतं थापा मारते, हे तिरबागडं सरकार आहे. तीन तिघडा काम बिघडा असं म्हणतात ते तिरबागडं सरकार आहे. स्वतःचे कार्यक्रम जोरात करतायत, जाहिराती जोरात करतायत, जाहिरातींवरती खर्च करण्यापेक्षा शेतकऱ्याला जर का त्याच्या हक्काचे पैसे दिले तर ते अधिक बरं होईल. आज मी त्यांना दिलासा द्यायला या भागात आलो. पावसाचं एकूण अनुमान बघून आणखीन सुद्धा मी दौरे करणार आहे. पाऊस हा असाच बरसत राहो आणि पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सुटो अशी मी साई जरीनी प्रार्थना करतो. कारण आपण सोबत असताना काही शेतकऱ्यांनी ज्या व्यथा मांडल्या, एक तर सरकारकडनं टँकर येत नाही आहेत, शेतकऱ्याला सुद्धा 2500 ते 3000 रुपये दराने टँकर विकत घ्यावे लागतात, पाणी विकत घ्यावं लागतंय, आणि तरी देखील ना पालकमंत्री फिरतायत ना कृषी मंत्री फिरतायत. सगळं विचित्र चाललंय. पक्ष फोडाफोडी करायला यांच्याकडे पैसे आहेत पण शेतकऱ्याला द्यायला यांच्याकडे पैसे नाही. हे महाराष्ट्राचं भीषण वास्तव आहे आणि त्याच्यासाठी एक काही काळ आपण वाट बघू, त्यानंतर मात्र या सरकारला जाब विचारावंच लागेल. सरकारने मात्र आता नुसतंच भटकत राहण्यापेक्षा म्हणजे आता सुप्रीम कोर्टाने ते जे काही ताशेरे मारले निकाललेले त्याच्यानंतर सुद्धा जे मुख्यमंत्री बसलेले आहेत ते हेलिकॉप्टरने त्यांच्या शेतात जरूर जातील, कारण ते 7-7 दिवस झोपत नाहीत असं कोणतरी म्हटलं. ते 7 दिवस झोपत नाही आणि मग आराम करतात. आराम करायला त्यांच्या शेतात ते हेलिकॉप्टरने जातात, तर तेच हेलिकॉप्टर घेऊन ह्या दुर्दशा झालेल्या शेतकऱ्याच्या सुद्धा त्यांनी शेतामध्ये यावं आणि त्या शेतकऱ्याला मदत करावी. नाहीतर दारोदारी फिरून सरकार आपल्या दारी येऊन ज्या योजना गाजावाजा न करता सुरू आहेत त्यांचा गाजावाजा करून करण्यामध्ये काही अर्थ नाही आहे. अनेक शेतकऱ्यांनी माझ्याकडे व्यथा मांडल्या, त्याच्यात काही सरपंच होत्या, काही महिला सरपंच आहेत, त्यांनी सांगितलं तो जो काही कार्यक्रम झाला त्या कार्यक्रमात आमच्यापैकी त्यांच्यापैकी कोणालाही जवळपास सुद्धा फिरकू दिलं नव्हतं. तर ही अशी सगळी विचित्र परिस्थिती आहे. एक तर वीज नियमित येत नाही पण वीज बिल नियमित येत आहे. आणि मग मी मागे एकदा बुलढाण्याच्या सभेमध्ये आत्ताचे जे एक उपाय, कारण एक फुल दोन हाफ, त्यातले एक हाफ जे आहेत त्यांनी आमचं महाविकास आघाडीचं सरकार असताना सांगितलं की त्या ठिकाणी म्हणजे कुठल्या ठिकाणी मध्य प्रदेशमध्ये शेतकऱ्याला वीज बिल माफ करतं तसं या ठिकाणी तुम्ही बिल माफ करा. आता तुमचं ट्रिपल इंजिन सरकार आहे, डबे पण लागलेले आहेत त्यांच्या सहयोगांचे, तर अशी ही जी काही त्यांची रेलगाडी सुरू आहे
त्यांनी आता वीज बिल माफ करावं, कारण सरकार या संकटामध्ये शेतकऱ्यांना मदत करणार नसेल तर मदत करणार तरी कधी? तर असे अनेक विषय आहेत, आम्ही सरकारला जाब विचारणार म्हणजे विचारणार। काही काळ विमा कंपन्यांकडे सुद्धा आपण काय एक आपलं शेतकऱ्यांचं कारण जे आहे ते घेऊन नक्की जाणार आहे। मला आशा आहे की थोडी जरी नीतिमत्ता सरकारकडे असेल तर या शेतकऱ्याला ते वारेवर सोडणार नाही। ठीक आहे, संपला। दौरा म्हणजे मी फार छोटा एक प्राथमिक मी एक भेटी दिलेला आहे, त्याला काय मी दौरा नाही मानत, दौरा नाही मानत, प्राथमिक भेटी। आज तुम्ही बघितलं असाल, तुम्ही होतात, पिकाच्या पिकं तरपून गेलेली आहे, अगदी सोयाबीन असेल, बाजरी, सगळं म्हणजे काय राहिले काय हा विषय। मला वाटतं तुम्ही कॅमेऱ्यावरती ते टिपले असतात, त्या टिपलेल्या व्यथा तुम्ही लोकांना दाखवा। किती दिवसात त्यांना मदत मिळणं अपेक्षित आहे असं त्यांच्याकडे? नाही, त्यांच्याकडे कोण बघतच नाहीये। म्हणजे मागे असं म्हटलं जायचं तसंच आहे की दुष्काळ सदृश्य, पालकमंत्री आणि सरकार अदृश्य। काय पालकमंत्री काय करायचेत काय, मग सरकार करायचं काय? नुसतं मोठ्या मोठ्या बाता मारतायत। म्हणजे मी म्हटलं होतं ना की सरकार आपले दारी पण थापा लय भारी मारते, थापा लय भारी, तसं चाललेलं आहे। जरूर करावं लागेल, कारण त्यांना असं वारंवार सोडता येणार नाही, तो आपला अन्नदाता आहे। आणि कोरोनाच्या काळामध्ये या शेतकऱ्यांनी महाराष्ट्राची आर्थिक जी परिस्थिती होती ती सांभाळली होती। उद्धवजी, राज्य सरकारमधले मंत्री असं म्हणतात की उद्धवजी या परिस्थितीचं राजकारण करू पाहत आहेत, आम्ही बांधावर जाण्यापेक्षा आम्ही निर्णय घेतो प्रत्यक्ष। आनंद आहे, मी शेतकऱ्यांशी जाऊन बोललेलो आहे, तुम्ही माझ्या सोबत होतात, त्याच्यामुळे राजकारण म्हणजे सरळ जरी काही त्यांच्या व्यथा मांडल्या हाच एक मुद्दा झालेला आहे। तिकडे मराठा आंदोलक न्याय हक्कासाठी बसलेत उपोषणाला, त्यांच्यावर तुम्ही निर्गुणपणाने लाठी मार करताय, डोकी फोडताय आणि तरी म्हणता राजकारण करताय तुम्ही। सरकारची हाताळली चुकते आहे, हे सरकार निर्गुण आहे, निर्दयी आहे आणि तिरवागड सरकार आहे। आज एक सोलापूरमध्ये घटना घडली आहे, धनगर आरक्षणाच्या मागणीसाठी मागणी करणाऱ्या आंदोलकाने विजय पाटलांच्या अंगावरती बंडरा टाकलाय, त्याला देखील खूप मारहाण करण्यात आली, कसं बघताय या? नाही, मी म्हटलं ना सरकारला, हे जी सरकार म्हणून जी काही लोक बसले ठिगळं ठिगळं लावून, यांना कामकाज चालवता येत नाही आहे। त्यांनी भले आमचं सरकार गद्दारी करून पाडलं असलं तरी जनतेला त्यांना सामोरं जायला तोंड राहिलेलं नाही, ही वस्तुस्थिती आहे। मला असं वाटतं बाकीच्या विषयावरती मी आता काही बोलणं योग्य नाही, कारण शेतकऱ्यांच्या व्यथा, शेतकऱ्यांचा आक्रोश, त्याला वाचा फोडण्यासाठी मी आलो होतो आणि मी महाराष्ट्रभर फिरत राहणार आहे। आजची एक ही सुरुवात झालेली आहे। पुन्हा एकदा सांगतो, आत्ता जरी पाऊस लागलाय असं वाटत असलं तरी हा पाऊस शेतकऱ्याची करपलेली पिकं पुन्हा हिरवीगार करू शकणार नाही। शेतकऱ्याचं जे नुकसान झालेलं आहे तुम्ही सगळे साक्ष आहात, मी माझ्या मनातलं काही बोलत नाही आहे। त्यांनी साधारणतः दर एकरी 50,000 रुपयांची एक ठोस मदत व्हावी अशी अपेक्षा केलेली आहे। काही ठिकाणी तर कर्जमुक्ती जी आम्ही केली होती त्याच्यासुद्धा नोटिसा त्यांना परत जात आहेत, हे सगळं विचित्र चाललेलं आहे। तर एकूणच कारभार शून्य सरकार आहे, ते लवकरात लवकर जाओ अशी साई चरणी मी प्रार्थना करतो। जिल्ह्याचे पालकमंत्री विखे पाटील असं म्हणत आहे की उद्धव ठाकरेंचा हा दौरा फार्स आहे, अशा प्रकारची टीका त्यांनी केली। तुमच्या काळामध्ये तुम्ही मदत केली असेल, जाऊ दे, त्यांच्या अंगावरती धनगरांनी भंडारा उधळलेला आहे, आणखीन त्यांची काय अपेक्षा असेल धनगरांनी आणखीन संयम सोडू नये अशी माझी धनगरांना विनंती आहे। पण हे असंच निर्बुद्धपणाने वागत असतील तर हे काय कुवतीचे जनतेला कळते, त्यांच्या भाषातूनच कळते त्यांची कुवत काय। साहेब, 1 रुपया विमा काढण्यात आलेला आहे, मात्र त्याची जी रक्कम आहे शेतकऱ्यांच्या दृष्टीने होणारा खर्च बघता 35-37 हजार रुपये त्यांचा खर्च होतोय, मात्र त्यांच्या हातामध्ये 3-3.5 हजार रुपये हाती लागतायत, नाही ही सगळी थोतांड आहे। हे म्हणून मी तुम्हाला म्हटलं ना की 1 रुपयात विमा, पण अर्ज वगैरे भरण्यामध्ये त्यांचे किती रुपये जात आहेत हा कोणी त्याचा अंदाज घेतलेला नाहीये। आणि मध्ये मी म्हटलं होतं की विमा योजना ही अशी असते की काही रक्कम ही केंद्र सरकार भरते, काही राज्य सरकार, आणि त्यावेळेला एक थोडा हिस्सा शेतकरी भरायचा, तो शेतकऱ्याची जी रक्कम होती ती सरकार भरत असेल तर हा विमा कंपन्यांच्या फायद्याचा हा सगळा कारभार आहे। कारण जर त्या योजनेचा फायदा शेतकऱ्याला होत नसेल आणि मित्रमंडळींच्या विमा कंपन्यांना होत असेल तर ह्या 1 रुपया विमा मधला जो काय आहे भ्रष्टाचार तो लोकांसमोर आलेला आहे असं तुम्ही समजू नका। आणि मी आता खाणार आहे ती, मी भारावून गेलो,
खरंच भारावून गेलो, कारण हे अनपेक्षित होतं. आज माझ्याकडे मी म्हटलं ना, त्यांना असं वाटते की त्यांनी माझा पक्ष चोरलेला आहे, माझे वडील चोरले आहेत, पण जनता आणि माझ्या आई वडिलांचा आशीर्वाद, अगदी घराणेशाहीचा आशीर्वाद हा जनतेच्या रूपाने माझ्या सोबत आहे. नाही, मी तुम्हाला म्हटलं ना की नुसतं दारोदारी फिरतायत आणि आराम करायला हेलिकॉप्टरने स्वतःच्या शेतात जात आहेत, त्याच्यापेक्षा त्यांनी हेलिकॉप्टरने यांच्या शेतामध्ये यावं. म्हणजे शेतकरी काय, खरा शेतकरी काय असतो, पंचतारांकित त्यांची शेती असेल, पण माझा शेतकरी जो आहे तो साधा भोळा आहे आणि अन्नदाता आहे. त्याच्यामुळे अन्नदात्याचे आशीर्वाद घ्यायला पाहिजे. अन्नदात्याचे शाप हे फार वाईट असतात आणि ते त्यांना भोगायला लावू नये, लागू नये असंच मला वाटतं. सरकारने यापूर्वी सांगितलं, त्याचा गाजावाजा केला. मी बोललो ना आता त्याच्यावर मदत देण्याची वेळ नाही, अजून पंचनामेच नाही सुरू झालेले. सरकारने नोटीस दिलेल्या आहे, मात्र विमा कंपन्यांच्या नोटीसला देखील उत्तर देते. आता म्हणून शेवटी मोठ्या प्रमाणावरती एकत्रित होऊन सरकारला जाब विचारावा लागेल आणि या त्यांच्या मित्रमंडळींच्या विमा कंपन्यांसुद्धा जाब विचारावं लागेल. महाराष्ट्रातील अनेक राजकीय नेते भेटले, राज्य सरकारची अनेकदा त्यांच्याशी चर्चा सुरू आहे, पण अजूनही मार्ग निघत नाहीये. आज संध्याकाळी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि उच्चस्तरीय समिती अशी बैठक, आणि जनांनी पाटील यांचं मुंबईला त्यांना भेटणार आहे. नाही, मला मी मागे बोललो तेच पुन्हा बोलतो, ते जरांगे पाटलांच्या समोरच मी बोललो होतो की आणायचे ऐन गणपतीच्याच दिवसांमध्ये संसदेचं खास अधिवेशन माननीय पंतप्रधानांनी बोलवलेलं आहे. त्या खास अधिवेशनामध्ये या सर्व मराठा आहेत, धनगर आहेत, ओबीसीची पण काही मागण्या आहेत, या सर्व समाजाला न्याय देण्यासाठी हे अधिवेशन सरकारने लावावं. कारण ज्याप्रमाणे त्यांनी दिल्ली सरकारच्या बाबतीतला सर्वोच्च न्यायालयाचा निकाल संसदेमध्ये पाचवी बहुमताच्या जोरावरती फिरवला आणि ते अधिकार स्वतःच्या हातात घेतले, तसाच निर्णय, त्यांच्याकडे बहुमत आहे, माझ्या या सर्व समाजाच्या घटकांसाठी त्यांनी घ्यावा. मला मी बोललेलो आहे.